कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हे बघ आनंदी, वाईट वाटून घेऊ नकोस, पण आपल्याला माहिती आहे हे बायोलॉजिकली शक्य नाहीये तुला बाळ होणं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करून काहीच होणार नाहीये, आणि हे सत्य आहे जे तुला स्वीकारावं लागेल. सत्य स्वीकारलंय मी, वेळ लागला मला पण स्वीकारलंय. मला माहिती आहे मी जे काय बोलतोय त्याने तुला खूप वाईट वाटलं असणार आनंदी, पण सतत कधीतरी आपल्याला बाळ होईल ह्या आशेवर आपण नाही जगू शकत. जितकी आशा मोठी असेल ना तितकीच होणारी निराशा सुद्धा मोठी असणार आहे आनंदी. याची तुला खात्री आहे? सांग ना राघव, याची तुला खात्री आहे का की तिची आशा दर वेळेला तुटणार आहे? रमा, हा निर्णय आम्हा दोघांमधला आहे, यामध्ये तू पडू नकोस. हे बघ, आनंदीची श्रद्धा ही तुम्हा दोघांची श्रद्धा नाही, ती तिची श्रद्धा आहे आणि ती तू तोडू शकत नाहीस. तिच्या श्रद्धेला माझा कधीच विरोध नाहीये, पण ती जे काय करायला चालली आहे त्याने काही साध्य होणार नाहीये. तिचे रिपोर्ट्स आलेत आणि सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं आहे की बाळ होऊ शकत नाही, हे सगळं करून काही होणार नाहीये. हे तुझं मत झालं, तुला असं वाटतंय ना तिने डॉक्टरनी सांगितलेलं सगळं मानावं, तिने सायन्सला मानावं, तर तू सुद्धा तिच्या श्रद्धेला मानलं पाहिजे. कारण ह्याला काहीच अर्थ नाहीये रमा, त्रास तिलाच होणार आहे. आताही त्रास होतोच आहे ना, म्हणजे डॉक्टरनी जेव्हा सांगितलं की तिला मूल होऊ शकत नाही तेव्हाही तिला वाईट वाटलं, त्रास झाला. पण जर समजा तिने उपास केला आणि तिला बरं वाटत असेल त्यामुळे, तर काय हरकत आहे? आणि तिच्या तब्येतीची काळजी घ्यायला आपण सगळेजण आहोतच ना. हे सगळं काही आनंदीला सांगून तू तिला भरीस पाडतेस रमा. अहो काय बोलताय तुम्ही, व्रत करण्याचा निर्णय माझा आहे. पण आता तर तुझी बाजू ही मांडते ना, आणि हिला पण तेच वाटतंय की तू व्रत हे उपवास वगैरे सगळं करावं म्हणून. हे बघ राघव, जेव्हा मी होते तेव्हा मी कधीही उपास तपास केले नाही आणि यावरनं माझी आणि आईची नेहमी भांडणं व्हायची. हो ना, मग आता आनंदीने उपवास करणं हे तुला पटतंय? मला फक्त इतकंच म्हणायचंय की ती तुझ्या समजुतींना जितका मान देते तितकाच मान तू तिच्या समजुतींना का देत नाहीयेस? आणि काही गोष्टी सायन्सच्या पलीकडच्याही असतात, त्याचं उत्तम उदाहरण मी आहे. नाहीतर हे सगळं कसं शक्य झालं असतं जर आपण फक्त सायन्स वरती विश्वास ठेवला असता तर? रमा, तुझ्याशी बोलण्यात कधी कोणी जिंकलंय? जो आज मी जिंकणार आहे, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. आनंदी, मला तुला फक्त एवढंच सांगणं आहे की माझी बायको आहेस तू, तुला झालेला त्रास मला सहन होणार नाही. आणि मला असं वाटतं की तुझ्या काळजीपोटी मी तुला काही सांगणं एवढा तरी माझा अधिकार आहे तुझ्यावर. मला असं म्हणायचंच नाहीये की तू तिला काही सांगू नकोस, फक्त तिच्याही गोष्टी समजून घे. मी आनंदीला किती समजून घेतो हे तू ठरवू नकोस. आमच्या दोघांमधला समजूतदारपणा हा मला चांगला माहिती आहे. आनंदी, हे बघ, मला असं वाटतं की आपल्या बाळाचा प्रश्न हा आपल्या दोघांमधला आहे आणि म्हणून मी तुला सांगतोय. बाकी काय करायचं हे तुझं तू ठरव, पण हे उपवास करणं, हे अनवाणी चालणं, ह्या सगळ्या गोष्टी आत्ता तू करणं याला माझा पूर्ण विरोध आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.